भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदेंनी एवढं बंड केलं, त्याच नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या खात्याविरोधात तक्रार केली आहे. असं कसं घडलं असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. एकनाथ शिंदे यांच्या ठाकरे सरकारमधील खात्याविरोधात फेब्रुवारी महिन्यातच एक याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी सांभाळलेल्या राज्याच्या नगरविकास मंत्रालयाविरोधात आरोप केले आहेत. शिंदे हे नगरविकास मंत्री असताना मुंबईतील वांद्रे येथील एका ट्रस्टच्या जमिनीच्या आरक्षणावरून घेतलेल्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. नागरी सुविधांसाठी राखीव असणारी जागा खासगी फायद्यांसाठी वापरली जात असल्याचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. आता आशिष शेलार याचिका मागे घेतात किंवा कोर्ट काय निर्णय देतं हे पाहण्यासारखं असणार आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी दुसरा झटका दिलाय. सोशल मीडियावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावानं एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना झटका दिलाय. त्यांनी एकनाथ शिंदे यांची नेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात खरंच मोठी कारवाई करण्यात आली आहे की काय याबाबतचा संभ्रम निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांना पक्षनेते पदावरून खरंच काढलं आहे का याबाबत शिवसेना पक्षाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण पक्षाकडून खरंच ही कारवाई करण्यात आली असेल तर भविष्यात शिंदे गटाच्या अडचणी वाढू शकतात. उद्धव ठाकरे यांच्या स्वाक्षरी असलेलं हे परिपत्रक जारी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.